त्याच्या विषयातून आणि अस्मिता आता तातवा बोलला तसं कारण गेली 50 ते 60 वर्ष झालं ती जागा नगरपालिका आणि आता पूर्वी ग्रामपंचायतीच्या ताब्यात होती. 1961 ज्यावेळी जागा ऑइल मिलच्या कारखान्यासाठी दिली होती तो कारखाना तिने काही वर्ष चालवला आणि नंतर बंद केला आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्या लोकांनी जे आता ते वारस म्हणून लागलेले त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी सुद्धा त्यावर कधी हक्क दाखवलेला नाही आणि कधी ते समोर येऊन आमची जागा आहे त्याचा आम्ही बाबा ग्रामपंचायतमध्ये फळा भरतोय कुठल्या किंवा कुठल्याही पद्धतीने तिने आपला हक्क त्यावेळी सांगितलेला नाही. पण ज्यावेळी हे गावाच्या मध्यभागी जागा आली आणि त्याला मोक्याचं स्वरूप आलं आणि नगरपालिकेत आल्यानंतर त्याला व्यावसायिक स्वरूप आल्यानंतर या लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि याचं काहीतरी मोठं पैसे होतील या उद्देशानं कुणाच्या तरी पाठिंब्यावर आर्थिक व्यवहाराच्या या लोकांनी हक्क शाबित करण्याचा गेल्या 15-20 वर्षापासून प्रयत्न केला जो गावाला कुठं माहीत नाही किंवा आपली जी प्राथमिक संस्था आहे म्हणजे गावाची जी अग्रगण्य संस्था आहे नगरपालिका याला सुद्धा त्यांनी कुठं कळवलेलं नाही. मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळी त्यांचं धारक सदरी सिटी सर्व्हेला नाव लावलं 1969 जे अपील केलं होतं जिल्हा अधीक्षकांच्याकडं ते 1969 केलेलं अपील 2022 त्या लोकांनी निकाली काढलं म्हणजे जवळपास 60 वर्षानंतर त्याचा निर्णय दिला आहे. या मला वाटते जगाच्या आपल्या शिवत महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी एवढ्या वर्षाने एखाद्या गोष्टीचा निकाल होत नाही आणि इतकी वर्ष प्रलंबित असणारा विषय त्या जिल्हा अधीक्षकांनी निकाली काढला आणि त्यांचं त्या वारसांची नावं तिथं धारक सदरी लागल्यानंतर त्या लोकांनी रितसर मोजणीची आपली ऑर्डर केली आणि इथं मोजणीला आली आपल्या ग्रामस्थांनी त्यावेळी एकजुटीनं त्याला विरोध केला आणि सिटी सर्व्हेचा एक नियम आहे की जर कब्जात जागा नसेल तर त्याची कुणी मोजणी मागितलं तरी मोजणी करता येत नाही आणि सुप्रीम कोर्टाचे आतापर्यंतचे निर्णय आहेत की 12 वर्षाच्या पुढे जर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये जर ती जागा असेल आणि भले ती जागा त्यांच्याकडे अधिकृतरित्या आलेली असेल किंवा त्यांच्या धारक सदरी त्यांचं नाव नसेल पण कब्जा असेल तर ते कब्ज्यात असणाऱ्या माणसाचाच त्या शेवटी निर्णय होतोय असं सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आहे. आणि त्याचबरोबर सरकारी जागा कुठल्याही स्वरूपात खाजगी व्यक्तीला द्यायचं नाही असं सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर नंतर केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं मागच्या 6-7 वर्षापूर्वी एक निर्णय केला आहे. हे सगळे जर विषय बघितले तर ती जागा त्या लोकांना कधी मिळणार नाही. आम्ही त्या दिवशी पण त्यांना सांगितलेलं की आपण सगळे आमच्या गावातले जे प्रमुख मंडळी आहेत त्यांच्यावर बसून काही तडजोडीनं काय दुसरा मार्ग निघतोय काय बघूया पण त्या लोकांची कुठेही भावना नाही की त्यांचा संघर्ष करायची त्यांची इच्छा आहे. आणि परवाच मला वाटते कालच त्यांनी एक कॅव्हेट दाखल केले सोमवारी देशमुखच्या कोर्टामध्ये नगरपालिकेच्या विरोधात की आमचं म्हणणं घेतल्याशिवाय नगरपालिका कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही आधी तरी निर्णय देऊ नका म्हणून याचा अर्थ त्यांच्या गावाशी संघर्ष करण्याची इच्छा दिसते ती कुठेही तडजोडीला तयार नाही आणि त्यांना कुठलाही त्या जागेचा वापर करायचा नाही. तिने भांडवलदार उडकलेला आहे जी थैला घेऊन बसलेले आहेत आणि त्यांना ती जागा तिने विक्री केलेली आहे अशी गावामध्ये चर्चा आहे. 4-5 वर्षापूर्वी सुद्धा आपल्याच गावातले एक सागर माने किंवा आपले अशोकराव माने यांनी जागा घेतली अशी चर्चा होती. आता आमच्याबरोबर त्यांचे पुत्र आहेत आणि आम्हाला अशी माहिती मिळाली की तिने 10 लाख रुपये तुमचं नाव लागलं की आम्ही बाकीची खरेदी करून देतो असं पैसे दिलेले पण आहेत. पण अशा पद्धतीनं हे कुठेही या शिरोळची आता एवढी जागा शिल्लक आहे आणि एखादं सार्वजनिक कुठलाही कार्यक्रम करायचं म्हणलं तर शिरोळमध्ये सध्या जागा नाही आणि त्यांच्या बाजूने असणारी आपल्या गावातली थोडीफार जी लोक आहेत त्यांनाच एक सारखी शंका वाटायला लागल्या की प्रत्येक वेळी तुम्ही एखादा विषय निघाला की तुम्ही विरोधाची भूमिका येताय तुम्ही एखाद्या महिलेला किंवा विधवा महिलेच्या विरोधात तुम्ही काम करताय आणि हे प्रत्येक वेळी तुमचं काय चाललंय असं आम्हाला त्यांच्याकडून बऱ्याच लोकांच्याकडून विचारणा झाल्या. पण आम्ही त्यांना प्रत्येक वेळा सांगितलं की बाबा गावाचं जिथं हित आहे तिथं आम्ही विरोध करतोय त्यानंतर गावानं त्यात निर्णय काय घ्यायचा तो गावाचा अधिकार आहे. ज्यावेळी पद्मराजाच्या समोरची जागा तुम्हाला इतिहास माहीत असेल आणि त्या लोकांना पण मी या माध्यमातून सांगू इच्छितो की ती जागा एका मंडळनं तिथं इमारत बांधून बळकावण्याचा प्रयत्न केलेला होता. त्या प्रकरणामध्ये आम्ही अक्षरशः मी स्वतः मार खाल्लाय त्या प्रकरणामध्ये या पोलीस स्टेशनमध्ये यामधली बरीच लोक त्या विषयात होती आणि ती जागा तिथं ती ग्रामपंचायतने दिल्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत बरखास्त झाली होती हा इतिहास आहे. आणि ती जागा आम्ही संघर्षातनं आणि गावाच्या प्रयत्नातनं ती जागा वाचलेली आहे. आज त्या करोडो रुपये किमतीची ती मोक्याची जागा आहे तिथं ग्रामपंचायत कधी व्यावसायिकरित्या गाळ बांधून कुणालाही आपलं उत्पन्नाचं साधन करू शकत्या तशाच पद्धतीनं पण ही जागा आहे.
त्या बाकीच्या लोकांना त्या त्या महिलांच्या बाजूने जी आहे त्यांना असं वाटतंय की आम्ही फक्त मुद्दामहून विरोध करावे आमचा आहे म्हणून. अशी कुठलीही परिस्थिती नाही, गावाचं हित जिथं नाही तिथं आम्ही विरोध करतोय. आणि आमच्या गावाची पण एक मानसिकता अशी आहे, आतापर्यंत कुणावर अन्याय करण्याची भूमिका शिरोळगावची कधी राहिलेली नाही. शिरोळगाव अन्याय करणाऱ्याच्या बाजूने कधी नसते, अन्याय होणाऱ्याच्या बाजूने असते. इथं त्या महिलांच्यावर आणि किंवा त्या ह्यांच्यावर देसाईंच्यावर कुठेही अन्याय नाही, कारण का तिने 50-60 वर्षामध्ये तिथं कधी आलेलेच नाही. तिने आमच्या गावातल्या कुठल्याही ग्रामपंचायतच्या बॉडी बरोबर किंवा नगरपालिकेच्या बॉडी बरोबर आतापर्यंत कधी संवाद केलेला नाही, बाबा आमचा असा असा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि आम्हाला ती जागा द्या, आम्ही खरोखर आमचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे किंवा आमची तो उद्योग उभा करू आणि गावातल्या लोकांना आम्ही तिथं रोजगार देऊ यासाठी आम्ही तिथं वापरणार आहे, असं इथला कुठलाही आमच्या प्रमुख आमच्या गावातल्या नेत्यांना कधी त्यांनी विचारलेलं नाही. आणि पाठीमागच्या बाजूने गावाला अंधारात ठेवून जे आपल्या धारक सदरी नाव लावून घेण्यासाठी जे जे करतायत ते प्रत्येक ठिकाणी तिने केलेलं आहे. आणि सगळ्यात गंभीर बाब म्हणजे आमची मगाशी चर्चा झाली यांच्या दोन प्रकरणामध्ये, म्हणजे न्यायालयामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी तहसीलदार भूमी अभिलेखचे अधिकारी यांना पार्टी केलं होतं, त्याचबरोबर जिल्हा अधीक्षक कार्यालयात सुद्धा पद्मराज्य विद्यालय असेल, भूमी अभिलेख असेल किंवा शिरोळचे तहसीलदार असेल यांना पार्टी केलेलं होतं. यापैकी कुणीही सरकारी अधिकाऱ्यांनी ही सरकारची जागा आहे ती सरकार सदरी राहायला पाहिजे असं म्हणणं त्या प्रकरणामध्ये दिलेलं नाही. याचा अर्थ ह्या लोकांनी पैसे घेऊन तिथं आपलं गप बसण्याची भूमिका घेतल्या. आणि आमच्या शिरोळ ग्रामस्थांच्या वतीनं आणि आजच्या मोर्चाच्या निमित्तानं मी या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पहिला जाहीर निषेध करतो. यांच्या गप बसण्यामुळे ती सरकारची जागा आणि आमच्या मालकीची जागा, शिरोळ ग्रामपंचायतच्या ताब्यात असणारी जागा, ही खाजगी व्यक्तीच्या जागेमध्ये चालण्याची जी करोडो रुपये किंमत आहे, आपण सगळ्यांनी मिळून या सरकारी व्यवस्थेचा जी गप असण्याची भूमिका घेतली आणि सरकारची जागा असताना सरकारचे अधिकारी काही बोलत नाहीत याचा मी आणि आमच्या गावाच्या वतीनं या मोर्चाच्या वतीनं त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो. कारण या लोकांची पहिली जबाबदारी होती की कारण सरकारची जागा ही सरकारची राहायला पाहिजे. पण या लोकांची तुम्हाला माहिती आहे आता भ्रष्ट व्यवस्था इतकी बाद झालेली आहे की ही लोक काही बघायला तयार नाहीत. तर आता आमच्या नगरपालिकेनं आमच्या गावातल्या प्रमुख पदाधिकाऱ्याने यामध्ये भाग घेतलेला आहे आणि कायदेशीर बाजूनं सगळी बाजू ही शिरोळगावाच्या दृष्टीनं भक्कम आहे. आणि जरी सिटी सर्वेला त्यांचं नाव लागलं असलं तरी त्या सगळ्या गोष्टीला आम्ही कायदेशीर आव्हान देण्याचा आमचा निर्णय आहे. वकिलांच्याकडून आपण सगळ्यांनी आता माहिती घेतलेली आहे, कागदपत्राची जुळवाजुळव सुरू आहे आणि नगरपालिकेच्या पुढाकारातून या जागेला कायदेशीर दृष्ट्या सुद्धा आपण आव्हान इथून पुढच्या काळामध्ये द्यायचं आहे. आज तहसीलदार कार्यालयावर आमचा मोर्चा काढण्याचा उद्देश फक्त इतकाच आहे की परवा आम्ही मोजणी जरी आणून पाडली असली तरी भविष्यामध्ये पुन्हा ती मोजणी येणार आहे आणि त्याला पोलिसांचं सुद्धा संरक्षण असणार आहे किंवा तहसीलदारांच्या ऑर्डरनुसार भूमी अभिलेख तिथं जबरदस्तीनं मोजणी करून त्यांच्या कब्ज्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या तहसीलदारांना आम्ही आजच्या निवेदनातून तेच आवाहन केलेलं आहे की सरकारची मालकीची जागा, नगरपालिकेच्या कब्ज्यात असणारी जागा खाजगी विकासकाला अजिबात देता येणार नाही. त्यांच्या बाजूने तुम्ही आतापर्यंत काही विरोधात भूमिका घेतलेली नाही, किमान यानंतरच्या काळात तरी ह्या प्रशासनानं त्यांना कुठली सहकार्याची भूमिका घेऊ नये आणि गावाच्या बाजूनं सरकारी जागा ही सार्वजनिक वापरासाठी राहावी या उद्देशानं ह्या सर्व सरकारी व्यवस्थेनं शिरोळ गावाला सहकार्य करावं आणि इथून पुढच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं तिथं कुठलंही कृत्य करू नये आणि ती जागा यापूर्वी सुद्धा आमच्या कब्ज्यात आहे गावाच्या, ती पुढेही कब्ज्यात आमच्या राहणार आहे. आणि त्या लोकांना माझं आता पुन्हा एकदा 2 मिनिटात आव्हान आहे, अजून आमच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर तिने चर्चा करावी आणि ही जागा सोडून त्यांना अजून कुठं काय पाहिजे असेल तरी आमच्या गावातली देतात. मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. परवा लोकांना सुद्धा माझं या माध्यमातून आव्हान आहे की अजून तिने नगरपालिकेबरोबर बसून आमच्या गावातल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन अजून यातनं काहीतरी मार्ग काढता येतोय का आपण बघू शकतोय, पण संघर्ष करून ही तुम्हाला जागा मिळणार नाही, कारण का जिथं गाव करेल तिथं राव काही करू शकत नाही हे आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि त्यातल्या त्यात शिरोळ गावाला जर आव्हान दिलं आतापर्यंतने तर त्याचं काय होतंय हे आतापर्यंतच्या इतिहासात सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी या जागेसाठी संघर्षाची भूमिका न देता तडजोडीची भूमिका घेऊन जर नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अन्य काही मार्ग निघत असतील तर ते बघावं आणि ती जागा समोर येऊन तिने सांगावं की आम्ही त्याच्यावरचा हक्क सोडतोय, गावानं काय असेल ते आमच्याबाबत निर्णय घ्यावा, अशी जर तुम्ही भूमिका मांडली तर आमचं सगळ्यांचं त्याबद्दल त्यांचं स्वागत आहे. पण त्यांना आमचा अजिबात विरोध नाही, आम्हाला आमची जागा फक्त ताब्यात पाहिजे आहे आणि महिला म्हणून तर अजिबात आम्हाला त्यांचा विरोध करायचा नाही, आमचा अजिबात संघर्षाची इच्छा नाही, पण आम्ही आमची जागा आमच्या कब्ज्यात असणारी अजिबात सोडणार नाही हा आमचा निर्धार असेल. अशोकराव माने बापूंनी कधीच व्यवहाराचं बोलणं केलं नाही, कधीच इंटरेस्ट दाखवलं नाही, कधीच कुठल्याही प्रकारचं त्यांनी शब्द दिलेला नाही. या ज्या काही अपवा असतील त्या अपवा समजून आपण हा गोळ तिथं संपवा अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्या बरेच दिवसापासून प्रलंबित जो चर्चे
महत्त्वाचा विषय आहे आपला 1961 साली जी आपली घरांची जागा काही कारणासाठी व्यक्तिगत कारणासाठी दिली होती आणि ते हेतू तो सत्यांचा साध झाला नसल्यामुळं ती खरं तर शासनाच्या ताब्यात ती जागा राहते आणि कायमच ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीनंतर नगरपालिकेच्या ताब्यामध्ये तास टाकायची आपली जागा त्यामुळं धनराज चतुर्मुंगे सांगितलं त्याप्रमाणे आपली ही जागा आपल्या नगरपालिकेच्याच ताब्यामध्ये राहावी यासाठी आपला संघर्षाचा पहिला लढा चालवला असं मुख्यमंत्री होणार आपल्याला सांगितलं ते शिरोळचा संघर्ष काय आम्हाला कामा नाही पण आपली शिरोळकरांची परीक्षा प्रशासनाने पण पाहू नये कारण कुठल्याही बाबतीत ही जागा शिरोळच्या नगरपालिकेच्या ताब्यामध्ये राहील यासाठी आपला सर्व पक्षीय अंकुश आंदोलन असतील सर्व काँग्रेस मंडळी असतील राष्ट्रवादी सगळेच भाजपचे मंडळी सर्व पक्षाचे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत आपल्या गावातल्या प्रमुख मंडळी आहेत मोठी त्या मोठ्या मंडळाचे अध्यक्ष उपस्थित आहे हा प्रथम सरकारला तो इशारा वजा आमचा इशारा जाय असं म्हणतो वेगळ्या चुकीचा होणार या पुढच्या आमचा उद्देश आमचा आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्या गावाचा विकास करायची एक भूमिका आहे तो जी अत्यंत महत्त्वाची अशी जागा ती नगरपालिकेच्या ताब्यामध्ये राहावी या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपलं शिरोळ 2005 पुरापासून जे एक वेगानं वाढते वेगानं विकास होतोय त्यामुळं या शिरोळची ती जागा आता अत्यंत मोक्याची झालेली आहे आणि नगरपालिकेच्या साठी ती उत्पन्नाचं एक मोठं स्तोत्र आपल्या नगरपालिकेला होणार आहे त्यामुळे ही जागा शिरोळच्या नागरिकांच्या एक विचार करून ते आपल्या नगरपालिकेच्या बाबतीत शासनानं सुद्धा गंभीरपणे विचार करून ते आमच्या ताब्यात नगरपालिकेच्या ठेवावे असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या सरकारच्या वतीनं सरकारला आपल्या नगरपालिकेच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपण सर्व पक्षीयांच्या वतीनं आपण निवेदन आपलं द्यायचं इथं आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी आपण सर्वांचा अनेकदा मनपूर्वक अभिनंदन करतो.